स्वागत आहे तुमचा यमी बाईट्स चॅनल मध्ये। आज यमी बाईट्स मध्ये आपण पाहणार आहोत दुधी भोपळाचा हलवा। जितका गाजराचा हलवा चविष्ट आणि छान लागतो तितकाच दुधी भोपळाचा हलवा देखील खूप चविष्ट आणि छान लागतो। चला तर मग पाहूयात रेसिपी। चा हलवा बनवण्यासाठी आपण इथे 300 ग्रॅम दुधी भोपळा किसून घेतलाय। दूध, खवा, वेलची पावडर, तूप, बदामाचे काप, साखर आणि इथे मी केशरचं दूध बनवून घेतलंय। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एका पॅनमध्ये 3 चमचे तूप टाकून ते छान असं गरम करून घ्यायचं आहे। तूप मस्त असं गरम झालं की आपण त्यामध्ये आपला दुधी भोपळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। आपण इथे 300 ग्रॅम दुधी भोपळ्याचा किस घेतलाय, त्यासाठी मी 3 चमचे तूप वापरलंय। आणि आता हे आपण छान असं मस्त परतून घ्यायचं आहे। एकंदरीत 7 ते 8 मिनिट आपल्याला हे परतावं लागणार। जोपर्यंत दुधी भोपळा छान असा खरपूस होत नाही तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। इथे 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला दुधी भोपळा छान असा परतून झालेला आहे। त्याला बाजूने छान असं तूप सुटलंय। आपल्याला ह्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे, नाहीतर आपला दुधी भोपळा भांड्याला खाली चिटकेल। आपला दुधी भोपळा खरपूस परतून झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये आता खवा ॲड करायचा आहे। मी इथे 1.5 टेबलस्पून खवा घेतलाय। खवा टाकल्यावरती तुम्हाला हे सतत मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर त्याच्यामध्ये खव्याच्या गाठी राहतील। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण खवा जोपर्यंत आपला विरघळत नाही या किसामध्ये तोपर्यंत आपल्याला ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला खवा पूर्ण असा मेल्ट झाला आहे। आता आपण ह्यामध्ये साखर ॲड करणार आहोत। मी इथे 3 टेबलस्पून साखर वापरणार आहे। आपण ऑलरेडी ह्यात खवा टाकला आहे, परत आपण दूध पण टाकणार आहे, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं आहे। साखर विरघळली की साखरेला थोडंसं पाणी सुटेल। तुम्ही पाहू शकता आपली साखर इथे छान अशी विरघळली आहे। आता ह्यामध्ये आपण दूध ॲड करूयात। इथे मी 1 कप दूध घेतलं आहे आणि हे छान असं मिक्स करून द्यायचं आहे। आणि आता हे सगळं दूध छान असं आटवायचं आहे। तुम्ही 2 ते 3 मिनिटांनी ह्यामध्ये चमचा फिरवत जा, नाहीतर हलवा खाली लागेल भांड्याला। आता ह्यामध्ये आपण चिमूटभर वेलची पावडर ॲड करूयात। वेलची पावडरने खूप छान असा फ्लेवर येतो हलव्याला। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आटून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण केशरचं दूध टाकणार आहोत। केशरचं दूध बनवण्यासाठी तुम्ही 7 ते 8 केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवा 10 ते 15 मिनिट। आणि आता तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हलवा हवा आहे ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत हलवा शिजत ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी आपला हलवा मस्त असा बनून तयार आहे। 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत आपल्याला दूध आटवायला। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यावरती बदामाचे काप टाकणार आहोत आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करणार आहोत।
आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान असा गरम गरम दुधी भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी रेडी आहे। सो फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन रेसिपी पाहायच्या असतील ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून कळवा।